सुमित गोलंदाजी मार्गवरती पहिला षटक असण्यासाठी पाहतो आहे. स्ट्रायकिंग गेंद वरती रोशन, स्ट्रायकिंग गेंद वरती पहिला केला, त्याच्या गुडीला त्याच्या मस्तीला आलेला फलंदाज किशोर मैदानाच्या आत दाखल झाला आहे. सुमित गोलंदाजीसाठी पाहतोय पहिलं षटक, 2 ओव्हरचे मॅच असताना पहिले षटक खतरताना पाहतोय सुमितच्या गोलंदाजाला. पहिलाच बॉल अगदी लांबांच्या दिशेनं, बॉल फरार, वन बॉल सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार, रोशनच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. षटक हतलताना अगदी पहिल्या बॉलवरती केलंय चौकारांना स्वागत. गोलंदाजाचा फटका जरूर चांगला होता, परंतु चार धावा आल्या त्या फटक्यावरती स्वतःचा संघाचा चार धावाने खात आहे. पण गोलंदाज सुमित गोलंदाजी करताना पाहतोय सुमित या गोलंदाजाला. पहिला धक्का सारथी संघाला, रोशन याच्या परिचयांचा इथून लागलेला हा पहिला धक्का. रामदासकडे आले ते आज 75 काहीतरी माणसं आहेत आणि ह्याच्याकडे काहीतरी 30 का काय होती, तर ती काल गेली त्यांची खदाडा खदाडा करून ठेवला जातो. आता उद्या येतात वाटतं दुसरी कोणतरी. अर्जुन खऱ्या अर्थाने पहिल्या बॉल वरती चौकार भरून आला तो रोशन पवार साठी चांगला बॉल होता, परंतु दुसऱ्या बॉल वरती रोशन पवार त्याला घटक ठरणारा तो बॉल त्याच्यावरती रोशन त्याच्या पारीचा अंत झालाय. मध्ये पहिला धक्का लागेल तो सारसाई संघाला. न्यू बॉर्डर मैदानाच्या आत दाखल झाला आहे अर्जुन त्याच्या बाट मधून अगदी चौकवरच्या दिशेने हा फटका. बॉल फरार, डावा मिळतील चार, अर्जुनच्या बाट मधून चौकार. समीकरण पाहतोय सारसाई संघाचं. गोलंदाज सुमित तयार, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बाराने बॉलचा संपर्क नाही, सरळ इष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चिठीची झाली असेल. सुमित या गोलंदाजाकडून खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं ना 2 चौकार जरूर आले गोलंदाजी करत असताना सुमित या गोलंदाजावरती, परंतु आठ धावा आतापर्यंत रोखलंय अर्जुन साखी गेमवरती पाहतो. पुन्हा मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगला वेगला फटका आपण पाहिजे. दुसरा धक्का लागेल सारसई संघाला. पहिल्या षटकालाही संपुष्टात, पहिल्या षटकात अवघ्या धावा खर्च केल्या त्या सुमित या गोलंदाजांना. 9 धावा. दुसऱ्या षटकात
योगेश गोलंदाजी मारकरती न्यू बॅडर मैदानाच्या आत दाखल झाला आहे. कीर्तनला पाहतोय न्यू बॅडर मैदानाच्या आत. स्ट्रायकिंग इन वरती अर्जुन, त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अगदी पहिला बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॉल शरीरावरती आदळला. निर्धाव चिंडूची झाली होते. पहिला चिंडू योगेश गोलंदाजाने अगदी निर्धाव फेकला आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं सुरेख गोलंदाजी आहे. मागच्या सामन्यात देखील त्यानं तिनं बाबा खर्च केल्या होत्या, परंतु या सामन्यात काय करणार. अजूनही पाच चिंडू बाकी आहेत. हा बॉल अगदी त्यांना ब्लॉकर रिझन मध्ये फेकला होता. त्या दिशेला सत्रक एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी होणार का पूर्ण, आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. केतनच्या बारीच अंतर इथून लागलाय तो तिसरा धक्का सारसई संघाला केतन याच्या स्वरूपात. न्यू बॅडर मैदानाच्या आत दाखल झालाय. खऱ्या अर्थाने दोन चिंडूची आता झाली अफेक. फक्त एक धाव खर्च केली आहे गोलंदाज योगेशनं. न्यू बॅडरचं नाव काय? रणजित. अडवा पाचनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु अट्ठावीस ठरला होता. आणि एक चोवीस धाव घेण्याचा प्रयत्न. रणजितच्या बारीचा देखील अंत. दहा धावा धावसल का बर. तीन चेंडूची झाली असे तब्बल एकच धाव खर्च केली आहे. दहा धावा धावसल का बर. बॅट्समनचं नाव सांगा. चला बॅट्समन धावत या. फलंदाजाचं नाव? नाव कलवा. न्यू बॅटर मैदानाची आत दाखल झालाय. महेंद्रला पाहतोय. अद्यापी तीन चेंडूची झाली असते की योगेश गोलंदाजाकडून. अरे बाप पाटण या दरम्यान मिडविकेटच्या दिशेने फटका. त्या दिशेला सतरक्षक एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण. रनिंग विकेट म्हणावं लागेल. दोन धावायचं नव्हतील पूर्ण. दोन्ही धावसंख्येने धावफलक जाऊन पोचलंय. बारा अंकावर, बारा धावा धावफलकावर. अजून दोन चेंडू कदाचित बाकी असतील दुसऱ्या षटकातील. बारा धावा धावफलकावर. एखादा मोठा फटका आला तर कदाचित धावसंख्या मोठी होऊ शकते. आणि सुरेख फटका कबीरच्या दिशेने, लाल जबाब अफलातून फटका आणि बॉल त्या दिशेला आडलाय. खऱ्या अर्थानं तीन धावा पूर्ण, चौथीचा प्रयत्न, परंतु थांबवलाय. तीनच धावा. त्यांचा धावा किती? तीन धावा. चौथी धाव घेताना फलंदाज बाद. तीन धावा, तीन या धावसंख्येने अगदी धावफलक जाऊन पोहोचलाय. पंधरा. पंधरा धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना फटका लाल जबाब होता, परंतु हॉस्पिट थोडीशी खराब आपण पाहिली त्या दिशेला. चला पण तर सामना स्टार्ट करा. शेवटचा बॉल शिल्लक. पंधरा धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का? गोलंदाज योगेश शेवटचा बॉल आणि निर्धाव. खऱ्या अर्थानं धावा, एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर पंधरा धावा धावफलकावर. पंधरा
श्री रोशन गोलंदाज तयार. पहिला झेंडू पाचही झोपते होता गोलंदाज जागत केलाय आणि झेल टिपले फलंदाज बाद रघुनाथच्या पारिश्यांचा लाज जबाब गाजी असला तर झेल टिपले होता गोलंदाज. गोलंदाजी गरज असताना बॉल फेकून एवढ्या लांब पर्यंत तो धावत गेला आणि टिपली झेल बॅट्समॅन आऊट. पहिला धक्का गौर कामत संघाला. नऊ बॅटर मैदानाच्या आत दाखल झाला अक्षय. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद केला रोशन या गोलंदाजांना. चला बंधू सामना स्टार्ट करा. रोशन गोलंदाजीसाठी तयार. पहिल्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलं ते रोशन या गोलंदाजांना. दुसरा बॉल अगदी वेगानं एसट्यांचं झगालून जाणारा हा बॉल अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेतो या बॉलनं आणि निकाल चेंडू फेकलाय. यशालाय गोलंदाज रोशन या गोलंदाजाला. अगदी दोन चेंडू फेकले जवळपास झिरो धावसंख्या आतापर्यंत खर्च केली रोशन या गोलंदाजांना. झिरो धावसंख्येवरती थांबवलंय जगडून ठेवलंय बांधून ठेवलंय गोलंदाज तयार रोशन. स्टार्टिंग गेमवरती अक्षय यवराम गतीमध्ये परिवर्तन. चेंजा पेसनं हा बॉल असला होता त्या ठिकाणी जगरक्षक करण त्यानं टिपली जाईल आणि बॅट्समन आऊट. इथून मात्र लागेल दुसरा धक्का गौर कामत संघाला. बॅट्समन आऊट झालाय अक्षय. कॅमेरा गोलंदाज तयार. तिसरा झेंडू अगदी लाईन आणि लेंथ हा बॉल असला सरळ इष्टी रक्षकाच्या हातात. निस्ताव झेंडू फेकला गोलंदाज रोशन यानं. चार झेंडू फेकले जवळपास झिरो धावसंख्या खर्च केली आतापर्यंत पुरे गोलंदाजी अफलातून. गोलंदाज तयार अशी गरज असताना अफलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज रोशन. स्वतः गोलंदाज धावत गेला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथून झाल्यात दोन बाबा पूर्ण. एकी थोडीशी खराब पाहिली होता गोलंदाज रोशन याच्याकडून. अगदी वेगानं हा बॉल फेकला आणि तेवढ्या ताकदीनं त्यानं ती अगदी सहजरितीनं हा बॉल अडवला. स्वतः गोलंदाज 38 जी रेष आहे तिथपर्यंत धडत पोहोचला आणि इथून झाल्या दोन बाबा पूर्ण. करण आणि रवीश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून दोन बाबा कंप्लीट. स्वतः त्याने संघाचं दोन डब्यानं खातं ओपन केलंय. दोन बाबा धावफलकाबाजी. शेवटचा बॉल सिलेक्ट पहिल्या षटकातील रोशन गोलंदाजीसाठी तयार झालाय. समोरा फलंदाज करण गुरजीत टेकून खेळण्याचा प्रयत्न परंतु बाडाने बॉलचा संपर्क नाहीये. निर्साव चेंडू फेकलाय. शेवटचा चेंडू आलाय डॉट. खऱ्या अर्थाने षटक क्रमांक एक मोठा फटका आणि खराब सतरक्षण
बॉलला फेकून दिलाय सुमारी सत्तार आणि अलाय सत्तार रमेशाच्या बॅट मधून अलाय सत्तार अजूनही सलामीचा फलंदाज अजूनही त्या ठिकाणी आपण पाहिला लॉंगांमध्ये आलाय सत्तार आठ धावा अजूनही आजची गरज काही पण घडू शकत खेळ क्रिकेटचा हा खेळ काही घडू शकत करण गोलंदाज पुढचाच बॉल होता त्याच्यावरती लगावला सत्तार त्याच्यानंतर स्वतः इष्टी रक्षक धावत गेला आणि साहेब रीतीने टिपला झेल बॅट्समन झाले आहोत वेगानं इष्टी रक्षक अगदी सुपर धावत आला होता अगदी सुरेख झेल टिपले आणि फलंदाज होता न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय मोहन चार चेंडू आठ धाव्याची गरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी काळू कव्हरच्या दिशेने हा बॉल त्या दिशेला सतरक्षक बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता करण्याचा परंतु थांबवलं इथून मिळतील दोनच धावा दोन्ही धावसंख्येने अगदी धावपलक धावून पोहोचलंय ते दहा या अंकावर आता तीन चेंडू गरज आहे सहा धावेची तीन चेंडू सहाची गरज गरज गोलंदाज करण पुढे सरसावून हा फटका कव्हरच्या दिशेने त्या दिशेला सतरक्षक सहज रीतीने टिपला झेल आणि बॅट्समन आऊट इथून मिळेल तर जवळपास पाहिला ना तर गौर कामत संघाला चौथा धक्का विश्वाचा रेकॉर्ड हे तुटण्यावाला इतने ताकद छे मराठी मुंबई मी सब बाजूचे घुसेंगे मुंबई माणसं लिहिगे पासून सब जाएंगे खाने पिणे का ट्विस्ट है रोज आखरे टुकड़े सब बाजरे बेसन न्यू बॉर्डर मैदानाच्या आत प्रकाशला पाहतोय खऱ्या अर्थानं आता दोन चेंडू आणि गरज आहे ती सहा धावेची एक मोठा फटका आला तर मॅच जिंकू शकते गौर कामत आणि एक चेंडू निर्धाव आला तर मॅच जिंकू शकते ती सारसाई संघ एक बॉल सहाची गरज मोठा फटका येणार का शेवटच्या बॉलवरती सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय कारण या गोलंदाजाला खऱ्या अर्थानं जिथं पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला होता तिथून खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की मॅच जिंकू शकते ते गौर कामत संघ एक बॉल सहाची गरज वाय चेंडू ट्रेल चेंडू अभंतर बॉल आता चार केल्या तर सुपरवर पाच केल्या तर मॅच जिंकू शकते चार केल्या तर सुपरवर काही घडू शकतं अजून शेवटचा बॉल शिल्लक एक बॉल पाचची गरज चार केल्या तर सुपर ओव्हर सर्व प्रेक्षकांच्या भीतीचे तो सामना हा शेवटचा सामना कोण फायनल मारणार अरे मॅच जिंकले सारसाई समय